हॅलो फ्रेंड्स, आज आपण जलसुरक्षे विषयातील पुढचा घटक म्हणजे पावसाचे प्रकार आता पावसाचे प्रकार पाहत असताना पाठीमागे थोडेसे आपण माहिती घेऊया. तर पाण्याचा प्रवास हे आपण माहिती घेतलेली आहे. तर त्या पाण्याच्या प्रवासामध्ये त्या ठिकाणी वाहत असताना वातावरणातील जमिनीवर येणाऱ्या आणि जमिनीवरून पुन्हा महासागरात जाणाऱ्या पाण्याचे अभिसरण, जलसेतन चक्र किंवा जलचक्र इत्यादी संज्ञेने संबोधले जाते, ही आपण गोष्टी पाहिलेल्या आहेत. तर यानंतर जो हा प्रकार जो आहे तो पावसाचे प्रकार आहेत. त्याच्यामध्ये पहिला प्रकार जो आहे तो आरोह. आरोह किंवा अभिसरण अभिसरण पर्जन्य अभिसरण पर्जन्य हा पहिला पावसाचा प्रकार पाहूया आपण. तर विशिष्ट उंचीवर गेल्यानंतर हवा थंड होते. आपण तुम्ही पाठीमागे पाहिलेले आहे, पाठीमागे येतेवेळी पाहिलं असेल आणि आपण या प्रकरणाला पाहतोय की जसं आपण उंचावर जाऊ तसं हवा थंड होताना दिसते. तर हवेच्या अशा प्रकारे वरच्या दिशेने जाण्याच्या प्रक्रियेला आरोह. आरोह म्हणजे काय? तर जसं आपण उंचावरती जाऊ तसं विशिष्ट उंचीवरती गेल्यानंतर काय होतं? हवा थंड होते. आणि याच क्रियेला आरोह असे म्हणतात. ठीक आहे, की हवेच्या वरच्या दिशेस जाण्याच्या प्रक्रियेला आरोह असे म्हणतात. थंड हवेचे बाष्पीभवन क्षमता कमी असते, त्यामुळे या हवेचे सांद्रीकरण होऊन जलकणात रूपांतर होते. बघा, या थंड हवेचं काय होतं? बाष्प धारण क्षमता कमी असल्यामुळं त्या ठिकाणी हवेचे सांद्रीभवन होऊन त्याचं जलकणात रूपांतर होते. त्यामुळे हवे त्या रूपांतर होते आणि ज्या त्यामुळे काय होतं? पाऊस पडतो. ज्या प्रदेशामध्ये हवेचे ऊर्ध्वगामी, तर माहीत तुम्ही शिकलेलं आहात म्हणजे असं वरच्या दिशेने, ज्या प्रदेशामध्ये हवेचं ऊर्ध्वगामी हालचाल होते मोठ्या प्रमाणात होते, तसेच स्थितिक समांतर हे ती फारशी होत नाही. म्हणजे वरच्या दिशेत ती का बाष्पी धरण क्षमता किंवा सांद्रीभवन ही मोठ्या प्रमाणात होते, तसेच स्थितीत समांतर रेषेत ती फारशी होत नाही. म्हणजे सपाट अशा भागामध्ये सांद्रीभवन क्रिया होत नाही जास्त प्रमाणामध्ये. अशा प्रदेशात या प्रकारचा पाऊस पडतो आणि अशा प्रकारचा जो आरोह पाऊस तर त्या प्रदेशामध्ये जास्त प्रमाणात पडतो. आणि विषुववृत्तीय प्रदेशात असा पाऊस बहुधा दररोज रूपांतर पडतो. तुम्हाला भौगोलिक कारणामुळे सुद्धा विचारतील की विषुववृत्तीय प्रदेशामध्ये दररोज रूपांतर पाऊस पडतो. तर त्या ठिकाणी क्षितिज समांतर त्या ठिकाणी रेषेत हालचाल होत नसल्यामुळे अशा प्रकारच्या प्रदेशामध्ये दररोज रूपांतर पाऊस पडतो. तर हा आरोह किंवा अभिसरण पर्जन्याबद्दल आपण माहिती घेतली. दुसरा पावसाचा प्रकार जो आहे तो म्हणजे प्रतिरोध पर्जन्य. प्रतिरोध पर्जन्य हा पावसाचा दुसरा प्रकार. तर समुद्रावरून किंवा मोठ्या जलाशयावरून येणारे बाष्पयुक्त वारे मार्गात येणाऱ्या उंच पर्वतामुळे अडवले जातात व पर्वताला अनुसरून वरवर जाऊ लागतात. उंचीवरील कमी तापमानामुळे या हवेतील बाष्पाचे सांद्रीभवन होते व पाऊस पडतो. बघा, समुद्रावरून किंवा जलाशयावरून येणारे बाष्पयुक्त वारे त्या ठिकाणी त्याला काही अडथळे पर्वतामुळे उंच अशा पर्वतामुळे त्या ठिकाणी अडवले जातात आणि मग ते परत असेल त्या ठिकाणी पर्वताला अनुसरून वरवर ते देखील जातात. हे वारे काय करतात? पर्वतावरती अडथळ्यावर वरच्या दिशेने ठिकाणी वाहू लागतात आणि मग त्याचं काय होतं? परत त्या वाऱ्याचं काय होतं? सांद्रीभवन होते आणि मग वाऱ्यामुळे सांद्रीभवन होते आणि मग काय होतं? पाऊस पडतो.
अडथळ्यामुळे या हा पाऊस पडतो म्हणून अशा पावसाला प्रतिरोध प्रतिपत्ती म्हणजे त्या ठिकाणी अडथळा दोन असा अडथळा म्हणजे आपण वाहत असताना जर पुढच्या दिशेने पण अडथळा आला तर प्रतिरोध पुढच्या दिशेने विरोध होतो म्हणजे त्या वाऱ्याच्या कार्याला त्या ठिकाणी समुद्र असेल पर्वताचं तिकडे अडथळा येत असल्यामुळं त्या ठिकाणी पाऊस पडतो आणि अशा पावसाला काय म्हटलं पावसाला प्रतिरोध पर्जन्य असं म्हटलं जातं. ज्या दिशेने वारे पर्वताला अनुसरून वळवत जातात त्या उतारावर पाऊस पडतो म्हणजे जसं वळवत जर गेल्यानंतर जो उतार लागेल पर्यंत तर त्या उतारावरती हा प्रतिरोध पाऊस ठिकाणी पडतो. तर पर्वत ओलांडल्यानंतर येणाऱ्या भागात वाऱ्यातील बाष्पाचे प्रमाण कमी झाल्याने व हवेचे बाष्पधारण क्षमता वाढल्यामुळे पावसाचे प्रमाण अतिशय कमी होते. बघा काय होतं तर हा पर्वत ओलांडल्यानंतर पण वाऱ्याचा कार्य चालू असते त्या ठिकाणी पाऊस पडतो परंतु पर्वत ओलांडल्यानंतर येणाऱ्या भागामध्ये वाऱ्यातील बाष्पाचे प्रमाण कमी झाल्याने हवेची बाष्पधारण क्षमता वाढल्यामुळे पावसाचे प्रमाण अतिशय कमी होतं उतारावर म्हणजे पुढच्या पर्वत ओलांडल्यानंतर. अशा कमी पाऊस पडणाऱ्या प्रदेशाला पर्जन्य छायेचे प्रदेश म्हटलं जातं म्हणजे पर्वताला ओलांडल्यानंतरचा वेग कमी झाल्यामुळं त्या ठिकाणी सुद्धा पाऊस पडतो पण त्या प्रकारच्या पावसाला पर्जन्य छायेचा प्रदेश असं म्हटलं जातं. आता तिसरा प्रकार जो आहे तो आवर्त पर्जन्य. आवर्त पर्जन्य बघा काय म्हणजे बघा तर हवेतील विशेष ठिकाणी हवेचा कमी दाबाचा पट्टा निर्माण होतो आणि त्यामुळे बाजूच्या प्रदेशातील वारे त्या दिशेने आकर्षले जातात. लक्षात घ्या तर हवेतील विशिष्ट ठिकाणी फक्त हवेत विशिष्ट ठिकाणी हवेचा कमी दाब पट्टा तयार होतो आणि त्यामुळे बाजूच्या प्रदेशातील वारे त्या दिशेने आकर्षले जातात कमी दाब पट्टा झाल्यामुळं. चक्राकार दिशेत व प्रचंड वेगाने फिरणारे हे वारे वर्जे दिशेने वाहतात म्हणजे असं चक्राकार पद्धतीनं त्या ठिकाणी हा वारा तयार होत असल्यामुळं तर चक्राकार पद्धतीनं दिशेत व प्रचंड वेगाने फिरणारे वारे वरच्या दिशेने मधल्या ठिकाणी जातात याला चक्रवात किंवा आवर्त असे म्हटले जाते. याला काय म्हणजे चक्रकार किंवा आवर्त. आवर्त असे म्हणतात एखाद्या प्रदेशात आवर्ताची किंवा चक्रवाताची निर्मिती होत असताना एखाद्या प्रदेशामध्ये तर आवर्ताची किंवा या चक्रवात चक्रवात किंवा आवर्त तर या आवर्ताची किंवा चक्रवाताची निर्मिती होत असताना आवर्तातील हवा वर जाऊ लागते. हवा वर जात असता तिचे तापमान कमी होऊन हवेतील बाष्पांचे सांद्रीकरण होते व पाऊस पडतो. बघा अशा पर्जन्यास आवर्त पर्जन्य किंवा चक्रवात पर्जन्य असे म्हणतात. बघा की एखाद्या प्रदेशामध्ये आवर्ताची किंवा चक्रवाताची निर्मिती होत असताना आवर्तातील हवा वर जाऊ लागते. हवा वर जात असताना तिचे तापमान कमी होऊन हवेतील बाष्पाचे सांद्रीकरण होते व त्या ठिकाणी पाऊस पडतो आणि अशा पर्जन्यास किंवा अशा पावसाला आवर्त पर्जन्य किंवा चक्रवात पर्जन्य असं म्हटलं जातं. आवर्त एका ठिकाणून दुसरीकडे जात असतात. हे आवर्त जे आहेत ते एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जात असतात. ते ज्या प्रदेशावरून जातात तेथे पाऊस पडतो. अशा प्रकारचा पाऊस समशीतोष्ण पट्ट्यामध्ये जास्त प्रमाणात पडतो तसेच उष्ण पट्ट्यामध्ये देखील काही प्रमाणात आवर्त पर्जन्य पडतो आणि वादळ स्वरूपाचा पाऊस पडतो. त्याच्यामध्ये काय तर जास्त विश्लेषण करायची आवश्यकता नाही.
तर जगात सर्वात जास्त भागात वरील तिन्ही प्रकारच्या पावसापैकी प्रतिरोध प्रकारचा पाऊस पडतो. बघा आपण हे तीन प्रकारचे पाऊस पडलेले आरोह किंवा अभिसरण पर्जन्य, प्रतिरोध पर्जन्य व आवर्त पर्जन्य हे जगामध्ये सर्वात जास्त भागात वरील तिन्ही प्रकारच्या पावसापैकी प्रतिरोध प्रकारचा जो पाऊस आहे म्हणजे हा दोन नंबरचा जो पाऊस आहे तो आरोह प्रकारच्या पावसात तशी निश्चित असते. त्यामुळे प्रतिरोध व आवर्त पर्जन्यात अनिश्चितता असते. त्यामुळे या प्रकारात काही वेळेस अतिवृष्टी, पूर तर काही वेळा अवर्षणासारख्या आपत्तीला तोंड द्यावे लागते. बघा तर काय होतं, अतिवृष्टी, पूर, अतिवृष्टी म्हणजे जास्त प्रमाणात पाऊस, त्यानंतर पाऊस पडण्यास साहजिकच पूर, त्यानंतर काही वेळा अवर्षणासारख्या आपत्तीला सुद्धा तोंड द्यावे लागते. आणि महाराष्ट्राचा विचार करता पश्चिम घाटात पर्जन्य प्रतिरोध पर्जन्य मराठवाडा भागात, बघा आपल्या महाराष्ट्राच्या पश्चिम भागामध्ये हा तो म्हणजे प्रतिरोध पर्जन्य महाराष्ट्राच्या पश्चिम घाटामध्ये प्रतिरोध पर्जन्य पश्चिम घाटामध्ये आपला इथं प्रतिरोध आहेच, तर या प्रतिरोध पर्जन्यामध्ये कुठं पडतो का, पश्चिम आपल्या महाराष्ट्राच्या पश्चिम घाटात, महाराष्ट्राचा जो पश्चिम घाट आहे या ठिकाणी प्रतिरोध पर्जन्य पाऊस जास्त प्रमाणात पडतो. तर मराठवाडा भागामध्ये पर्जन्याच्या पर्जन्य छायाचा प्रदेश म्हणून अवर्षण प्रवणता आणि विदर्भात बऱ्यापैकी निश्चितता आढळते. पावसाचे पाणी झिरपून भूजल बनते. पावसाचं पाणी एखादी जमिनीवरती मुरल्यामुळं त्या ठिकाणी तिथला जो भाग आहे जमिनीचा तर तो झिरपल्यामुळं त्या ठिकाणी भूजल साहजिक त्या ठिकाणी पाण्याची पातळी वरती असणार आहे, भूजल बनते किंवा जमिनीवर वाहत जाऊन समुद्रात मिळते. परत ते पाणी परत काय होतं, वाहून जाऊन त्या ठिकाणी परत ते पाणी समुद्राला मिळतं. अशा प्रकारे हे पावसाचे प्रकार आपण पाहिले. त्यानंतर जो झिरपा जो आपण पाहणार आहोत, झिरपा प्रकार, झिरपा जो आहे तर काय होतं की त्या ठिकाणी साहजिकच पावसाचं पाणी झिरपत असणार आहे. तर हा पुढचा जो प्रकार आपल्याला बघायचा आहे तो झिरपा. भूपृष्ठावर वाहणारे सगळेच प्रवाही पाणी नद्यामध्ये जातात, म्हणजे जमिनीवरती वाहत जाणारे सगळेच जे पदार्थ आहेत किंवा प्रवाह आहेत हे पाण्याच्या माध्यमातून नद्यामध्ये जात असते. काही पाण्याचा जमिनीत झिरपा होतो तर काही जे पाणी आहे ते प्रवाह वाहत जाऊन समुद्रात मिळतं, पण काही पाणी त्या ठिकाणी जमिनीवरती त्या ठिकाणी थांबले जाते, त्याचा झिरपा होतो. आणि असे जमिनीत मुरलेले पाणी म्हणजे भूजल, म्हणजे ज्या ठिकाणी पाणी मुरतं त्या भागाला काय म्हणायचं, भूजल असं म्हटलं जातं. पृष्ठभागावरील पाण्याच्या अस्तित्वाचा काळ व जमिनीची सचित्रता, मृदेचे प्रकार, भूभागाचा उतार इत्यादी बाबीवर अवलंबून असून पाणी प्रथम जमीन लगतच्या पातळीत आणि त्यानंतर खोल भूभागात जिरपते. म्हणजे पाणी जे आहे ते सुरुवातीला जमीन लगतच्या मातीत, जमिनीची माती त्या ठिकाणी काय असतं, मुरतं आणि त्यानंतर खोलवरती भूभाग म्हणजे आपल्या जमिनीच्या आतपर्यंत खूप खोलवरती पाणी त्या ठिकाणी झिरपत जाते. जमीन लगतच्या भूजलाचा पुनर्भरण होतो. काही प्रमाणे पाणी जिवंत पाण्यात झाला म्हणून भूपृष्ठात येऊ शकतं. काही काही ठिकाणी पाणी वरती जमिनीवरती येतं बघा, तर जिवंत पाणी म्हणजे भूपृष्ठातील पाणी वरती जमिनीवरती येऊ शकते. खोलवर मुरलेले पाणी खूप काळपर्यंत जमीन साठवलेल्या अवस्थेत राहू शकतं. आणि जे पाणी खूप खोल जमिनीच्या खूप आतमध्ये मुरलं जातं हे पाणी खूप काळापर्यंत जमिनीमध्ये साठवलेले अवस्थेत राहू शकते. हे झालं आपल्याला झिरपा. त्यानंतर पुढचं कार्य आहे तर अपधाव. बघा अपधाव म्हणजे काय बघूया आपण. तर पाणलोट म्हणजे पावसाचे असे क्षेत्र, पाणलोट म्हणजे जमिनीचे असे क्षेत्र ज्यावर पडणारे पावसाचे सर्व पाणी एखाद्या विशिष्ट पाण्यासाठ्यास येऊन मिळते. बघा पाणलोट म्हणजे काय, तर हे जमिनीचे क्षेत्र असे आहे की ज्यावर पडणारे पावसाचे सर्व पाणी एखाद्या विशिष्ट पाण्यासाठ्यास येऊन मिळते. आणि पाणलोट आकार, लांबी, रुंदी, पर्जन्यमान, जमिनीचा पोत असे गुणधर्म जे एकमेकाशी निगडीत असतात आणि त्यावरून पाणलोट क्षेत्राची पाणी जमीन
पाणी जमा करण्याचे व जमीन बोलण्याची मर्यादा ठरते. ही मर्यादा ओलांडल्यानंतर पाणी जमिनीवरून राहू लागते, त्यास अपटा म्हणतात. म्हणजे त्याची बोलण्याची प्रक्रिया संपल्यानंतर ते पाणी काय होतं, जमिनीत धावू लागते. आणि अशा जमिनीवरून धावू लागणाऱ्या पाण्याला अपदा, म्हणजे जमिनीतील बोललेले पाणी ही क्षमता पूर्ण झाल्यानंतर ते जमिनीवरती काय वाहत जावं लागतं. आणि या वाहत जाणाऱ्या क्षमतेला अपदा असे म्हणतात. अपदा हा जलप्रकाराचा एक अविभाज्य भाग आहे. तसेच नियमन व व्यवस्थापन करणे पाणलोक क्षेत्र विकासात आयोजित असते. हे पाणी भूपृष्ठावर ओहोळ, ओढे, नाले, नद्या यांच्या प्रवाहाद्वारे सागराकडे जातात. हे जे पाणी जे आहे, हे मग भूपृष्ठावर पाणी जे आहे ते ओहोळाच्या माध्यमातून, ओहोळ असेल, ओढे असतील, नाले असतील, नद्या असतील, यांच्या माध्यमातून प्रवाह परत समुद्राला म्हणजे सागराला जाऊन जातात. आणि भूपृष्ठावरील जलप्रवाह आणि भूजलात येणारे पाणी हे भूसंरचनेनुसार तयार झालेल्या सरोवरामध्ये हे साठवले जाते. नद्या खोऱ्यामध्ये सातत्याने भूपृष्ठीय जल आणि भूजल यांचे एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी वहन होत असते. कालांतराने हे पाणी सागराला मिळते आणि जलचक्रातील त्याचे स्थान बदलते. तर हे पुन्हा त्या ठिकाणी अशी क्रिया चालते आणि पुन्हा सरोवर आल्यानंतर परत ते पाणी काय होतं, जमिनीवर वाहत जाऊन शेवटी नदीच्या माध्यमातून असेल किंवा ओढे नाल्याच्या माध्यमातून असेल हे पाणी पुन्हा समुद्राला जाऊन मिळते. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपलं जे जलचक्र जे हे प्रकरण आहे या ठिकाणी संपलेले आहे. बाजारामध्ये पुस्तक आल्यानंतर तुम्ही ते पुस्तक नोंदवून त्या ठिकाणी घेऊ शकता आणि ते घ्यायची सर्वांनी ठीक आहे. ओके, थांबू या ठिकाणी आपण आता.